दिनांक 24 जून रोजी बाल शिक्षण मंदिर मयूर कॉलनी येथे रोटरी क्लब तर्फे कुमार साहित्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येणाऱ्या तरुणांना वाचनाचे महत्व समजावे आणि त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होऊन चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड इत्यादी वस्तू लिलया वापरता येतात, मात्र यात मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्यास अडथळे येत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आहे. याच पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून याविषयी मंजिरी धामणकर यांनी अधिक माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या यंदाच्या म्हणजे 15-16 प्रेसिडेंट गौरी शिकारपूर अतिशय उत्साही प्रेसिडेंट आणि वर्षभर खूप कार्यक्रम त्यांनी राबवले, प्रकल्प राबवले विशेषतः मुलांसाठी. आणि त्याचाच एक कळसाध्याय म्हणजे त्यांची कारकिर्द संपत असतानाचा हा कुमार साहित्य मेळावा. मोठ्या माणसांच्यासाठी खूप साहित्य संमेलनं होत असतात, बरेच काही उपक्रम असतात, पण लहान मुलांसाठी विशेषतः कुमार वयातल्या मुलांच्यासाठी सकस दर्जेदार असं काही खूप घडताना दिसत नाही. आणि हीच खंत गुलजारजींनी आता पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनातही व्यक्त केली आणि त्यापासूनच स्फूर्ती घेऊन तसंच बालसाहित्यिक दत्ता टोळ हेही आमच्या बरोबर होते या प्रवासामध्ये आहेतच, त्यांनी पण अशी सूचना केली की मुलांसाठी आपण काहीतरी करूया आणि म्हणून हा बालसाहित्य मेळावा कुमार साहित्य मेळावा घेण्याचं ठरवलं आहे.